लागले तर स्कोर नाही करता येणार आणि स्कोर कमी झाला तर चांगल्या कॉलेजला ऍडमिशन नाही मिळणार. ठीक आहे, तू पीसीएम ठेवलास आणि 2 वर्षानंतर तुला कळलं की इंजिनिअरिंग मध्ये तुझा फारसा इंटरेस्ट नाहीये, तेव्हा तू काय करणार? हे बघ, दोन्ही ग्रुप ठेवल्यावर स्कोरिंग कमी होते अशी मुलांमध्ये ना खूप मोठी अफवा आहे. आता श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स मध्ये ना 10 ते 15 मुलं अशी आहेत ज्यांनी दोन्ही ग्रुप ठेवले पण त्यांची स्कोरिंग ना 90 ते 95% पर्यंत आहे, कारण ते तयारीच तशी करून घेतात ना. आणि आपल्यालाही कळते ना की आपला इंटरेस्ट कशामध्ये आहे. 12वीनंतर आपण मेडिकल करू शकतोय किंवा इंजिनिअरिंग पण करू शकतोय. यू कॅन डू एनीथिंग. इथं विद्यार्थ्यांना तयार केलं जातं मेडिकल, इंजिनिअरिंग आणि स्पर्धा परीक्षांसाठी आत्मविश्वासाने सामोरं जायला. पारंपरिक पिकांना फाटा देत बीड मधील शेतकरी करतायत फळबागांची शेती. शेती म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक वेगळं चित्र दिसतं. कापूस, ऊस, मूग अशा पिकांच्या शेतीकडे सध्या अनेक शेतकऱ्यांचा कल आहे. सर्व शेतकरी एकाच पिकांच्या उत्पादनात जास्त पसंती देतात, परिणामी त्याचा फटका त्या पिकास मिळणाऱ्या हमीभावास बसतो. परंतु बीड मधील एक तरुण शेतकरी मात्र या सर्वांना अपवाद ठरत आहे. हे आहेत बीड मधील धोंडराई येथील आदर्श प्रगतशील शेतकरी बाळासाहेब शिंदे. बाळासाहेब हे एक उच्च शिक्षित तरुण असून ते एक उत्कृष्ट शेतकरी देखील आहेत. बाळासाहेब हे मागील काही दिवसांपासून शेती करतायत. त्यांच्या शेतामध्ये कधीही पाहिले तर फळबागा ही असतेच. नवनवीन तंत्रज्ञानानुसार बाळासाहेब शिंदे हे त्यांची शेती अत्यंत जिद्दीने व मेहनतीने करतात. खरबूज, टरबूज, पपई, डाळिंब यासारखी फळपिके घेतात. यातून त्यांना आर्थिक फायदा देखील होतो. सध्या शिंदे यांच्या 2.5 एकर मध्ये भगवा या जातीचा डाळिंब बाग आहे. डाळिंबामधून त्यांना भरघोस उत्पन्न देखील मिळतं. त्यांच्या डाळिंबांना उत्तर प्रदेश मधील बुलंदशहर येथील बाजारपेठ देखील मिळाली आहे. परंतु कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनने त्यांना डाळिंबाचा विक्री दर दरवर्षीपेक्षा तब्बल 1/2 प्रमाणात झळ सोसावी लागली. जिथे गतवर्षी त्यांना प्रति कॅरेट 1000 रुपये भाव मिळायचा, आज त्याच कॅरेटला 500 रुपये प्रति कॅरेट प्रमाणे भाव मिळत असल्याचे शेतकरी बाळासाहेब शिंदे हे सांगतायत. मात्र असे असले तरी शेतकरी राजा हा आपल्या शेतात पिकांचे उत्पन्न घेत असताना अफाट असा खर्च मेहनत देखील करतात. परंतु काही ना काही समस्या शेतकऱ्यांपुढे आल्याशिवाय राहत नाही. मात्र सर्व शेतकऱ्यांनी बाळासाहेब शिंदेंसारखं नवनवीन तंत्रज्ञान वापरून शेती केल्यास याचा नक्कीच फायदा शेतकऱ्यांना होईल हे मात्र खरं आहे. बाळासाहेब शिंदे देखील कृषी विषयी मार्गदर्शन करण्यात काही कमी नाही. ते म्हणतात, कृषी क्षेत्रातील अनुभव दिल्याने वाढतात आणि झाकल्याने सडतात या मताचा शेतकरी मी आहे, त्यामुळे मी माझे अनुभव इतरांना देखील सांगत असतो. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी बाळासाहेब शिंदे. मी 2013 साली 2.5 एकरवरती भगवा या डाळिंब बागेची लागवड केली होती. मला दरवर्षी सरासरी 900 ते 1000 रुपये प्रति कॅरेट याप्रमाणे दर मिळत होता. पण यावर्षी कोरोना इफेक्टमुळे माझ्या डाळिंब उत्पन्नात निम्म्याने घट झाली आहे. मीच नाही तर पूर्ण शेतकरी वर्ग या कोरोनामुळे अडचणीत आला आहे. मंगेश चोरमले, बीड. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.